श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। ब्रह्मांड नायक, जय जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्त हो, तुमचे अंतःकरणापासून स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये स्वामी आम्हा सर्वांना ही शिकवण देत आहेत की दुःखाचे नेमके खरे कारण काय आहे, तर चला जाणूयात। एक दिवस सकाळ सकाळीच स्वामी मठामध्ये स्वामींचे दर्शन घेण्याच्या हेतूने एक व्यक्ती आला, जो अहंकाराला सोबत घेऊन आला होता। त्याचा तो अहंकार या गोष्टीवर होता की अक्कलकोट मध्ये त्याने एक आलिशान घर बनविले होते, जे कोणाकडेच नव्हते, आणि त्यावेळी ते घर अगदी कोणत्या तरी महालाप्रमाणे वाटत होते। स्वामींना त्याला ओळखण्यास वेळ लागला नाही। त्याला समोर बघून स्वामी ओरडले, तुझा दिखावा माझ्या समोर चालणार नाही, तर चालता हो होई तू। स्वामींची ही लीला फक्त मठातील भक्तगणच जाणून गेले। हा व्यक्ती थोडा घाबरला। स्वामींसमोर रागापासून वाचण्यासाठी मठामध्ये खोटे नाट्य नम्रतेचे नाटक करू लागला। स्वामींनी त्याला सांगितले, तू भौतिक वस्तूंशी खूपच आसक्ती ठेवतोस, ती ठेवू नकोस। ह्या वस्तू येत जात राहतात, आणि जे येत जात राहते त्याचा लोभ मोह कशाला, जे अहंकाराची वाढ करत जाते। या अहंकारी व्यक्तीला काहीच समजले नाही। त्याला वाटले, मठामध्ये असलेला समोर तो संन्यासीच तर आहे, तो फक्त प्रवचन देईल, मग त्याचे ऐकून घेऊ। ऐकण्याचे नाटक करून तो लवकरच मठातून बाहेर आला, आणि आता तो आपल्या घरी गेला। दुसऱ्या दिवशी काही कामामुळे काही दिवसांसाठी त्याला अक्कलकोटच्या बाहेर जायचे होते। काही दिवसानंतर जेव्हा तो परत आला, तेव्हा त्याने पाहिले की त्याच्या आलिशान घरातून कुठला तरी धूर बाहेर येत होता। त्या घराजवळ गेल्यावर घरातून आगीची झोळे बाहेर येत असल्याची त्याला दिसली। त्याचे ते खूप सुंदर घर त्याच्याच डोळ्यासमोर आगीत जळत होते। तेथे काही लोक आगीला विझवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही लोक तमाशा बघत होते। तो व्यक्ती चिंतेत पडला। त्याला समजत नव्हते की आता काय करावे, कसे आपल्या आगीत जळणाऱ्या घराला वाचवावे, आणि बस तो लोकांकडे मदतीसाठी आवाज देऊ लागला की ते काहीतरी करून त्याच्या घराला जळण्यापासून वाचवतील। त्यावेळी तेथे श्री स्वामी समर्थ आले, आणि ते बोलले, घेऊ नकोस, सर्व काही ठीक होईल। थोडा नाराज होत तो व्यक्ती बोलला, कसा नको घाबरू स्वामी, माझे एवढे सुंदर घर माझ्या डोळ्यांसमोर जळत आहे। स्वामी बोलले, काही दिवसांपूर्वी तुझ्या मुलाला एक खूप मोठा खरेदीदार भेटला, त्याने तुझ्या घराची किंमत 4 गुणात जास्त ठेवली। व्यवहार चांगला पाहून तुझ्या मुलाने या घराचा व्यवहार त्याच्या सोबत केला आहे। हे ऐकून त्या व्यक्तीच्या जीवात जीव आला। त्याने सुखाचा श्वास घेतला आणि आरामात असा उभा राहिला, जसं सर्व काही ठीक आहे, आता तर तोही इतर लोकांप्रमाणे आपल्या घराला जळताना पाहू लागला। कारण आता त्या घराचा व्यवहार जो नक्की झाला होता। काही वेळानंतर त्याचा मुलगा त्याच्या समोर आला आणि त्याला बोलू लागला, काय झालं बाबा, घराच्या आगीला विझवायचं नाहीये, आपले घर जळत आहे। परत तो व्यक्ती बोलला, अरे नाही बेटा, तुझ्या मोठ्या भावाने या घराचा व्यवहार केला आहे, आता हे जळणारे घर आपले नाहीये, तू काळजी करू नको। परत तेथे स्वामी समर्थ आले आणि बोलू लागले, पण अजून व्यवहार नक्की झालेला नाहीये, आतापर्यंत तुझ्या मुलाला पैसे नाही मिळालेत, आता ह्या जळणाऱ्या घराला पाहून कोण पैसे देणार। हे ऐकून पुन्हा तो व्यक्ती चिंतित पडला आणि विचार करू लागला की या आगीच्या झोळक्यांवर कसे आवर घालू, आणि पुन्हा तिथे उभे असलेल्या लोकांकडे मदतीसाठी हाक मागवू लागला। परत त्याच्या समोर तिथे स्वामी आले आणि बोलू लागले,
मी तुला सांगायलाच विसरलो, तुझ्या मोठ्या मुलाने घराचा व्यवहार ज्या खरेदीदाराशी केला होता त्याने सांगितले होते की मी जुबानीचा पक्का आहे, मग काहीही होऊ दे, जबानीवर कायम राहिले पाहिजे। मी जबान दिली आहे तर घर नक्कीच खरेदी करेन आणि पैसे पण देईन असे बोलला होता। अशा प्रकारे विस्ताराने स्वामींनी त्याला सर्व काही सांगितले। परत तो व्यक्ती चिंतामुक्त झाला आणि आपल्या घराला जळताना पाहू लागला। भक्त हो, हे घर जे जळत होते ते खरं तर या व्यक्तीने मोहामध्ये लालचेमध्ये येऊन लोकांना पैसे उधार देऊन त्याच्या बदल्यात जास्त वसूल केले होते आणि त्यापासून हे घर बनविले होते। त्याचा परिणाम लोकांच्या या हाय लागल्यामुळे हे त्याचे घर संपूर्ण जळून खाक झाले। जे घर त्याचे नाहीच होते त्याला तो आपलं मानून होता। शेवटी मात्र या व्यक्तीला एवढा बोध झाला की तो मठामध्ये जाऊन स्वामींना शरण गेला आणि स्वामींकडे क्षमा याचना करू लागला। तेव्हा स्वामींनी त्याला उठवत आपल्या बाजूला बसविले आणि त्याला बोलू लागले, एकाच परिस्थितीमध्ये तुझा व्यवहार भिन्न झाला आणि हा व्यवहार तुझ्याच विचाराच्या कारणांमुळे झाला। तुझे घर जे ज्या कारणामुळे जळत होते त्याच वेळी तुझ्या विचारांमध्ये कितीतरी वेळा परिवर्तन आले आणि त्याच परिवर्तनाच्या बदलाच्या विचाराने तुझा व्यवहार पण बदलत गेला। जेव्हा तुला वाटलं जेव्हापर्यंत माझं घर आहे तेव्हा तू आगीला विझवायला लागलास, तुला समजलं की आता हे घर माझं नाहीये, कोणा दुसऱ्याचे होणार आहे, दुसऱ्याने त्याला खरेदी केलंय, तेव्हा त्याच घराला तू जळताना पाहू लागलास। भक्त हो, श्री स्वामी आम्हाला सांगत आहेत, जेव्हा आपण कोणत्या वस्तूशी जोडले जातो तेव्हा तिच्या गेल्याने किंवा तुटल्याने आपल्याला खूप दुःख होतं, पण जर आपण कोणत्या वस्तूला स्वतःपासून वेगळे पाहू लागतो तेव्हा वेगळी स्वतंत्रता आपण जाणवू लागतो, मग दुःख आपल्याला स्पर्श पण करू शकत नाही। यासाठी दुःखी होणे किंवा न होणे हे आपले विचार आणि मानसिकतेवर निर्भर आणि अवलंबून असते। विचारांवर नियंत्रण ठेवून आणि त्यांना योग्य मार्ग देऊन खूप साऱ्या दुःखांपासून आणि अडचणींपासून ना फक्त वाचू शकतो तर जीवनातील खूप साऱ्या उंचीच्या स्थानांना प्राप्त करू शकतो। जेव्हा तुम्ही कोणत्या भौतिक वस्तूला त्याला आपली समजू लागता तेव्हा विचार व समजण्याची शक्ती नष्ट होऊ लागते आणि त्याच भौतिक वस्तूला आपल्यापासून वेगळे करून पाहतो तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये संपूर्ण संतुष्ट होऊन जाता। हीच वास्तविकता आहे की वस्तूंशी कधी मोह लोभ करू नये, ती जेव्हा परिवर्तित किंवा नष्ट होतात तेव्हा दुःखाचे कारण बनून जातात। हीच शिकवण श्री स्वामी समर्थ आपल्याला देऊ इच्छितात। मग कशी वाटली श्री स्वामींची ही प्रॅक्टिकल शिकवण? आशा आहे की तुम्हाला नक्कीच प्रेरणा व उत्साह मिळाला असेल। भेटूयात पुढच्या अशाच खूपच सुंदर स्वामींच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, गरजूंना मदत करा आणि स्वामींवरच्या आपल्या श्रद्धेचे, भक्तीचे, भावाचे आणि प्रेमाचे रक्षण करा। ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अनन्याश्चिंतयंतो माम, ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ।